मजबूत बांधणी, शिवदूतांची आमच्या गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही केलेली नेमणूक, गेल्या 1.5-2 वर्षात त्या त्या मतदारसंघामध्ये पक्ष संघटना मजबूत बूथवर मजबूत करण्याचं केलेलं, ह्या सगळ्याचा आम्ही अंतर्गत आढावा शिवसेनेमध्ये आम्ही घेतलेला आहे. आमच्या मुख्य नेत्यांच्या समोर आम्ही तो मांडू आणि मग समन्वय समिती जी आहे महाविकास महायुतीची, म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सहयोगी मित्र पक्ष, हे एकत्र बसून ठरवतील. मागणं आग्रह धरणं हे जोपर्यंत जागा निश्चित होत नाही तोपर्यंत सगळ्याच पक्षांमध्ये चालतं. याचा अर्थ असं नाही की वादविवाद आहेत. मी एकच सांगेन आपल्याला, कालही मी सांगितलं की आम्ही आग्रह धरू, आम्ही आमची बाजू भक्कमपणानं मांडू, पण शेवटी आमचे हे 3 प्रमुख नेते जे आहेत, माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि माननीय दादा, हे 3 जण ज्या काय जागा ठरवतील आणि जे काय उमेदवार ठरवतील त्याप्रमाणे आम्ही सगळेजण हातात हात घालून माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 खासदार विजय करण्यासाठी आम्ही हातात हात घालून काम करू. तुम्हाला काय शंका वाटते? काय म्हणजे शिवसेनेची बोलवण होईल असा प्रश्न का विचारता तुम्ही? मी स्पष्ट सांगितलं ना आत्ता की मागच्या निवडणुकीत आम्ही 22 जागा लढलो, त्यातल्या 18 जागा जिंकलो. हे साधं तत्व आहे कुठल्याही पक्षामधलं की ज्या सिटिंग जागा आहेत त्या तर त्याच पक्षाला मिळतात आणि शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्याकडं आहे. त्यामुळं मागं जशी महायुती होती तशीच आताही महायुती आहे. मागं जेवढ्या जागा आम्ही लढलो तेवढ्याच जागा यावेळी मागतोय. हे साधं तत्व आहे, हे साधं म्हणजे साधं गणित आहे. त्यामुळे हे मान्य व्हायला कुठली अडचण वाटत नाही. विरोधकांचं कामच असतो. तुम्ही म्हणा तुमचं बघा ना, स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून, तुमचं तुम्ही बघा म्हणाव. आता तुम्ही काय नेमकं कुठं आहात? आमच्यामध्ये कसले मतभेद नाहीत. आम्ही सगळेजण या 3 प्रमुख नेत्यांवर विश्वास ठेवून आहे, माननीय शिंदे साहेबांवर, फडणवीस साहेबांवर आणि माननीय दादांवर. हे 3 जण मी मागही सांगितलं, या 3 जणांचं समन्वय एवढा चांगला आहे, या 3 जणांच्यामध्ये नेहमी चर्चा चालू असते, त्यामुळे हे 3 योग्य मार्ग काढतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सगळा प्रश्न सुटेल. यवतमाळला मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम झाला, मात्र या कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित नसल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. तिकडे त्या ठिकाणी राठोड वर्सेस गवळी कुठेतरी वादाची किनारी असल्यामुळे ज्या कार्यक्रमाला राठोड अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे. पालकमंत्री संजय राठोड साहेब यांचा मला फोन आला होता परवा दिवशी. त्यांनी मला सांगितलं त्यांच्या कुटुंबातलं अत्यंत जवळचं लग्न एक हैदराबादला होतं आणि त्यामुळं त्या लग्नाला उपस्थित राहणं त्यांना गरजेचं होतं. परंतु शिवसेनेचे सगळे पदाधिकारी हे कालच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदयांचे होते. व्यक्तिगत कौटुंबिक महत्त्वाचं घरातलं लग्न असल्यामुळं पालकमंत्र्यांना तिकडं संजय राठोड साहेबांना जावं लागलं आणि तशी कल्पना त्यांनी मला अगोदर दिली होती. याच कार्यक्रमाला अनुषंगाने एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते बचत गटाच्या महिलांची. या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास 50 रुपये दंड लावला जात असल्याची जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्या संदर्भात काय सांगाल? ही ऑडिओ क्लिपमध्ये काही तथ्य नाही, मला कल्पना नाही, पण मी एवढंच सांगतो आपल्याला की असं काही नाही. ज्या महिला बचत गटांना आपण लाभ दिलेला आहे, ज्या महिला बचत गटांना काही योजनांची मंजुरीची पत्रं आपण दिलेली आहेत, काही लाभ देण्यासंदर्भातले त्यांना जे काही आदेश मंजुरीचे द्यायचे होते ते दिलेले आहेत, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं होतं की तुमच्या योजनांचा लाभ तुम्ही घ्या. त्यामुळं असं काही नाही, कुणावरही बरजबरी केलेली नाही, कुणावरही अशा पद्धतीचा काही दंड वगैरे लावलेला नाही. जाणीवपूर्वक अशा पद्धतीच्या बातम्या पसरवल्या जातात. धन्यवाद धन्यवाद. मी या बाबतीत स्वतः माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांशी बोलतो, माझे ते अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांच्याशी बोलतो, त्यांना नेमकी कुणी धमकी दिली, कशी का धमकी दिली या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांना, दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांना याच्या बाबतीत अवगत करतो. माननीय हर्षवर्धन पाटील साहेब माजी मंत्री आहेत, भारतीय जनता पक्षाचे एक जबाबदार नेते आहेत, त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी राज्य सरकार घेईल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.